बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। उत्तर प्रदेशातील लखीमपूर शेतकरी हत्याकांड विरोधात महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला। काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बंद दरम्यान रस्त्यावर उतरले होते। तरोडा नाका परिसरातील शेतकरी चौकात शिवसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आल्या। यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा प्रमुख दत्ता कोकाटे, आनंदराव बोंढारकर, उमेश मुंडे यांच्यासह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती। तसेच आयटीआय परिसरात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार अमरनाथ राजूरकर, माजी मंत्री डी पी सावंत, श्याम दरक, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगराणी अंबुलगेकर, रेखाताई चौहान, माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, श्याम दरक, शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, स्मृती व्याहाळकर, नगरसेवक प्रशांत अण्णा तिडके, दीपक पाटील, किशन कल्याणकर यांच्यासह अनेकांनी निदर्शने केली। तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील कदम, हरिहरराव भोशीकर यांच्या उपस्थित शहरातील प्रमुख ठिकाणी मोदी सरकार विरोधी नारे देण्यात आले। तसेच जिल्हाधिकाऱ्यांना लखनपूर घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा द्यावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। शहरातील प्रमुख ठिकाणी मोदी सरकार विरोधी नारे देण्यात आले। शेतकऱ्यांना अच्छे दिन लाएंगे म्हणून 2014 साली मोदी सरकार सत्तेवर आले, शेतकऱ्यांची आमदनी दुगणी करू अशा पद्धतीने वर्गाला द्यावायला केला आणि खरं म्हणजे दुगणी अदानी आणि अंबानीची आमदनी त्यांनी केली आणि शेतकरी याच्या विरोधात 3 कायदे केले। त्याच्या विरोधात गेल्या 8-10 महिन्यापासून रस्त्यावर आहे, त्यांचा ते विचार केलाच नाही। परंतु परवा कळस गाठला, शेतकऱ्यांवर जे अन्याय केला त्याचा कळस परवा लखीमपूर येथे गाठला। स्वतः गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा 4 शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली धुरवतो, चिरडतो, त्याच्यासोबत पोलीसची गाडी सायरन वाजत असते आणि त्या माणसाला 302 लावूनसुद्धा अटक होत नाही। सुप्रीम कोर्टाने सांगावं लागतं की 302 झाल्यावर अटक का नाही झाली, त्याच्यानंतर लाजेखातीर त्यांनी त्याला अटक केलं। खरं म्हणजे या सरकारला बेशरम झालेली आहे, यांना संविधान म्हणजे काय मानायलाच हे लोक तयार नाही आणि म्हणून याच्या विरोधात कुठेतरी आवाज उठवणं जनतेनं हे गरजेचं होतं। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने हे काम केलं आहे। आज व्यापाऱ्याने अतिशय चांगली प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे, कारण आज हा शेतकऱ्यांवर आलेला आहे। उद्या हे तुम्हा आम्हाला चिडून टाकतील, कारण संविधानाचं यांना काही महत्त्व नाही आहे। हम करे सो कायदा हिटलरशाही या देशामध्ये चालू आहे आणि याचा निषेध करण्यासाठी आज महाविकास आघाडीने जे केलं आहे त्यासाठी सगळ्यांनीच बंद ठेवावं आणि याचा निषेध करावा अशी विनंती आम्ही सगळ्यांना हात जोडून केली आणि व्यापाऱ्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपूर्ण नांदेड बंद, महाराष्ट्र बंद अशा पद्धतीने आज वातावरण आहे। त्याच्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र बंदची हाक दिली। त्या बंदच्या हाकेला नांदेडमधील राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आली आणि सगळ्यांनी मिळून हात जोडून सरकारला विनंती दिली की शेतकऱ्यांना अन्याय झालेला आहे, कृपया आपण दुकाने बंद ठेवा। सर्व व्यापाऱ्यांनी आमचं ऐकलं, आज सर्व दुकानं बंद केली। आम्ही त्याला सांगितलं की आज शेतकऱ्यावर झालं आहे, उद्या व्यापाऱ्यावर येईल, परवा विद्यार्थ्यावर येईल, महिन्यावर अत्याचार होतील। त्यामुळे आपल्याला विनंती आहे, कृपया बंद करा, सर्वांनी बंदला साथ दिली। आमची मागणी फक्त ज्यांनी अत्याचार केला, ज्या गृहराज्यमंत्र्यांनी मुलाला मारलं, मुलांनी मारलं, त्याला अटक करण्यापुरती नाही, तर या बेशरम गृहराज्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। जोपर्यंत देणार नाही महाविकास आघाडीमार्फत केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारच्या विरोधामध्ये लखीमपूर येथे जे शेतकऱ्यांची हत्या झाली त्या विरोधात तिन्ही पक्षांनी मिळून या ठिकाणी बंदची हाक दिली होती। त्याला नांदेडमध्ये आम्ही सर्वजण महाविकास आघाडीचे आमचे डी पी सावंत साहेब, आमार राजूरकर साहेब, आमचे मुंडे साहेब, आम्ही राष्ट्रवादीवाले मिळून
या ठिकाणी या घटनेच्या विरोधात या ठिकाणी निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिली. इथल्या सर्व व्यापाऱ्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला, त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार या ठिकाणी आम्ही हा बंद शांततेत आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी बंद केलेला आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेब व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवारजी आणि काँग्रेसचे प्रमुख माननीय अशोक चव्हाण नांदेड जिल्हा बंदला सर्व शिवसेनेच्या नेते, सर्व महाविकास आघाडीचे नेते, केंद्र सरकार ज्या नाकर्तेपणामुळं व योगी सरकारच्या नाकर्तेपणामुळं आज महाराष्ट्र महाविकास आघाडीला बंदची हक्काची आवाज द्यावा लागला. आणि त्या बंदला व्यापारी मोठ्या संख्येनं उपस्थित झाले व सर्व व्यापारी असतील, त्या वाढत्या महागाईला नागरिक असतील त्रस्त होऊन आम्हाला वाटलं नव्हतं एवढा प्रतिसाद मिळेल. आम्ही फक्त हातजोडीत आम्ही तोरणा नाका ते आयटीआय चौकापर्यंत आलो. पूर्ण नांदेड 100% बंद आहे. भाजप सरकारची अशीच आरेरावी देशभर चालू आहे. एक आज लखीमपूरमध्ये जी घटना घडली, शेतकऱ्याच्या मुलावर गाडी चढून त्या शेतकऱ्यावर अन्याय केला, असा भाजपचा कशातून नाही तर कशातून जनतेवर अन्याय होत आहे. जनतेमध्ये रोष भरपूर आहे. महाविकास आघाडीने जे बंदला पुकारलं त्या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिला. या पाठिंब्याबद्दल सर्व व्यापाऱ्याचे मी आभार मानतो. आणि असंच भाजप सरकार जर नीट नाही राहिलं तर महाविकास आघाडी या पुढं पण आव्हान देईल. त्यावेळेस आम्ही भाजप सरकारच्या नक्कीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि जे गृहमंत्री होतं देशाच्या गृहमंत्र्याला जर मनाला काही थोडी लाज वाटत असली तर शेतकऱ्याच्या मुलावर जे खासदाराचा आणि मंत्र्याचा मुलगा गाडी चढवतो तर नक्कीच त्याला सिरंदराशी असली तर त्याने राजीनामा द्यावा ही मागणी करतो. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा.